तर त्याच वेळेला हिंगोलीमध्ये सुद्धा बेसुमार असा पाऊस पडताना दिसतोय आणि गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या या पावसामुळे शेतीचं सत्तर टक्के नुकसान झालंय ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ज्ञांनी आयव्हीएफ उपचार पद्धतीद्वारे एक लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा हळद कापूस सोयाबीन तूर यासह इतर पिकांचा सुद्धा यामध्ये यामध्ये समावेश आहे या सर्वाधिक नुकसान पिकाचं एक लाख सत्याऐंशी हजार हेक्टर सोयाबीन सध्या पाण्यामध्ये गेलंय शेतामध्ये आजही तिसऱ्या दिवशी सुद्धा गुडघाभर इतकं पाणी आहे चिखल साचलाय शेतामध्ये मोठ्या प्रमाणावरती गाळ सुद्धा साचलाय पाणी ओसरल्यानंतरही शेतकऱ्यांसमोरचं हे संकट मात्र कायम आहे मागील दोन दिवसापासून हिंगोली जिल्ह्यामध्ये जोरदार स्वरूपाचा पाऊस बरसतोय त्यामुळं हिंगोली जिल्ह्यातील कयादू नदीला पूर आलेला आहे पुराचं पाणी एवढं मोठ्या प्रमाणात होतं की नदीचं पात्र ओलांडून जवळपासच्या शेतामध्ये पाणी शिरलेलं आहे आणि आज सलग तिसऱ्या दिवशी सुद्धा पुराची परिस्थिती कायम आहे मी अशा जे का शेतामध्ये आहे ज्या ठिकाणी अगदी गुडघाभर किंवा त्यापेक्षाही अधिक पाणी या शेतामध्ये पाहायला मिळतंय हे सोयाबीनचं शेत आहे आपण या ठिकाणी बघू शकता सोयाबीनचं पीक काही ठिकाणी दिसत सुद्धा नाहीये इतकं मोठ्या प्रमाणामध्ये पाणी या शेतामध्ये आहे या शेतीला तळ्याचं स्वरूप प्राप्त झालंय हिंगोली जिल्ह्यातील प्रमुख पीक असलेलं सोयाबीनचं पीक या ज्या पाण्यामध्ये पूर्णपणे बुडून गेलेलं आहे हिंगोली जिल्ह्यामध्ये या पावसामध्ये जवळपास सत्तर टक्के पिकाचं नुकसान झाले त्यामध्ये सर्वाधिक नुकसान हे सोयाबीनच्या पिकात आहे एक लाख सत्याऐशी हजार हेक्टर वरील सोयाबीनच्या पिकाचं नुकसान झालेलं आहे आता आता कोणत्या स्थितीमध्ये आहे सोयाबीन सोयाबीनला आता शेंगा लागलेले शेंगाला गाळ बसल्यानंतर शेंग खराब होऊन जाते बर ते गाळ पाणी कमी होत नाही गाळ धुवून जात नाही तर सोयाबीन येणार न्या, नाही आमचं बरं आणि जसं समजा आले बी तिथे शेंगा चळणार बर, त्याची बरं नुकसान त्यामुळे त्या नुकसान आमचं हेच याच्यात एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट